पंढरपुरात प्रधानमंत्री आवास योजना रखडल्यासंदर्भात आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं पंढरपूर शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन हजार ब्याण्णव घरं मंजूर झालेले आहेत गेल्या तीन वर्षापूर्वी ही योजना बंद आहे बंद अवस्थेत असलेल्या प्रकल्प योजना पुन्हा सुरू करून गरीब लोकांना घरं मिळवून द्यावीत म्हणून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर परिषद स्तरावर कार्यवाही सुरू असून लवकरच पंतप्रधान आवास योजनेचं काम पूर्ण होईल असं उत्तर दिलं बेघर कच्ची घरं आणि दारिद्र्यरेषेखाली झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना स्वतःचं पक्कं घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली मात्र पंढरपूर नगरपालिकेच्या जागेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन हजार ब्याण्णव घरांचा प्रकल्प उभारण्याचं काम गत तीन वर्षापासून बंद असल्यानं लाभार्थी घरापासून वंचित राहिलेत